अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एकचा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सहाची सभा आपली मला वाटतंय 9:30-9:30 चालू झाली. तुमच्या लक्षात आलंच असेल की ज्या नेत्याला गिराईक जास्त आहे त्याच नेत्याला कार्यक्रमाला यायला उशीर होतो. बावनकुळे साहेब पुण्यात निघाले पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतंय की बावनकुळे साहेबांनी माझ्या ऑफिसला भेट द्यावी, माझ्या घरी चहा प्यावा, माझ्या दुकानात यावं आणि त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला. त्यांचा तो विमानही चुकलंय. आता त्यामुळे बिंदास्त राहा तुम्ही, ते सकाळी जातील. मित्रांनो, माझ्या अगोदरच्या मान्यवरांनी तुम्हाला अनेक विषय सांगितले आणि पुणे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांची पुणे जिल्ह्यातल्या सुज्ञ मतदारांची एक जबाबदारी आहे. मी पवारांच्या विरोधात बोलतो याचा अर्थ तुम्ही नीटपणे समजून घ्या, कारण पवार नावाची कीड या महाराष्ट्राला लागलेली आहे. ती तुम्हाला मुळापासूनच काढून टाकावी लागेल, तर आणि तरच तुम्हाला काहीतरी न्याय मिळेल. नाहीतर मित्रांनो, ते मिळणार नाही. एक देवेंद्र फडणवीस नावाचा एक तरुणा बांड कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री 2014 साली झाला आणि 2014 ते 2019 या महाराष्ट्राचा जर तुम्ही विचार केला तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल आणि मुंबई असेल, खान्देश असेल, या सर्व भागांचा सारासार विचार करून शेतकऱ्यांच्या साठी नेमकं काय लागतंय त्याचं योग्य सोल्युशन काढणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा लाभला. मित्रांनो, मी ज्या तालुक्यातून येतो तो दुष्काळी तालुका आहे. त्या तालुक्यानं पवारांच्या पाठीमाग जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते, जेव्हा त्यांनी राष्ट्रवादीची निर्मिती केली, तेव्हापासून त्यांना आमदार दिले. मित्रांनो, एकटा आटपाडी नाही, खानापूर असेल, आटपाडी असेल, जत असेल, कोटे मंगळ असेल, सांगोला असेल, मंगळवेढा असेल, मान खटाव फलटण असेल, जे या पश्चिम महाराष्ट्रातले जे तालुके आहेत, जे दुष्काळी तालुके आहेत, या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा असे अनेक तालुके आहेत की त्या तालुक्यामध्ये अनेक वर्षाचा दुष्काळ होता. मित्रांनो, शेतकऱ्याला जोपर्यंत शेतीला आणि पिण्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत शेतकरी काहीच करू शकत नाही. हे एवढे वर्ष राज्याचे नेतृत्व म्हणून काम करताय, 4 वेळा ते मुख्यमंत्री पदावरती बसले, राज्यामध्ये आणि देशामध्ये त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष सत्ता होती, परंतु दुष्काळी तालुक्यांना पाणी देण्याची संकल्पना ना त्यांच्या कधी ध्यानात आली, ना त्यांनी कधी विचार केला. या राज्यातल्या जनतेने 1995 ते 1999 मला वाटतं जेव्हा हर्षवर्धन पाटील साहेब त्या अपक्ष गटाचं नेतृत्व करत होते, तेव्हा 95 ते 99 काळामध्ये त्या सरकारला वाटलं की दुष्काळी तालुक्यांना शेतीचं आणि पिण्याचं पाणी दिलं पाहिजे. ते पवारांना का नाही वाटलं हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला विचारावा. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ते विचारानं प्रेरित आहे, तो विचारानं काम करतो. जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पवारांच्या पाठीमाग पळतो, त्यांना पवारांचं कौतुक वाटतं, त्या कार्यकर्त्यांना साधा सोपा विचार केला पाहिजे. अरे, हे 4 वेळा मुख्यमंत्री झाले, त्यांना का नाही वाटलं की महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यातल्या तालुक्यांना शेतीचं आणि पिण्याचं पाणी द्यावं ते भाजप आणि सेनेचं सरकार आल्यानंतरच का वाटलं? कारण विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. मित्रांनो, 99 पासून 2014 पर्यंत जैसे थे होत्या तशाच सगळ्या उपसा सिंचन योजना राहिल्या, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा राज्यामध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ह्या सगळ्या योजनांना चालना दिली. नितीनजी गडकरी केंद्रामध्ये त्या खात्याचे मंत्री झाले आणि ज्या दिवशी मंत्री झाले, ज्या दिवशी त्यांच्याकडे चार्ज आला, त्याच दिवशी त्यांनी महाराष्ट्रासाठी एक बैठक केली आणि जवळपास 49,000 कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या सिंचन योजनांसाठी मंजूर केले. मित्रांनो, मी आमचं बोलत नाहीये, तुम्ही हे सगळं बघा. पत्रकार मित्र इथं माझे हे कृषी मंत्री होते, केंद्रामध्ये कृषी मंत्री होते,
ज्यांना कधी वाटलं नाही केंद्राचे पैसे राज्याकडे न्यावं. मित्रांनो, विचार करायची एक पद्धत असते. मी कालच विधान परिषदेमध्ये बोललो, जर त्या सरकारनं मुंबई ते पुणे या हायवेची निर्मिती केली नसती तर आज काय परिस्थिती झाली असती सांगा मित्रांनो. का पवारांना वाटलं नाही आपण एक नवीन रस्ता टाकावा? आज हे पुण्याचं नेतृत्व करतात, पुण्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला त्या शहरामध्ये जावं वाटतं का? किती ट्रॅफिक आहे जावं वाटतं? बाहेरच्या देशामध्ये जर कुठं एखाद्या ठिकाणावरती जायचं झालं तर ते काय म्हणतात, 5 मैल आहे, 10 मैल आहे, 15 मैल आहे. पुण्यात गेल्यानंतर तुम्ही काय म्हणता? हडपसर मधून जर तुम्हाला इकडे पिंपरी चिंचवडला जायचं असेल तर आपण म्हणत नाही 10 किलोमीटर आहे, 15 किलोमीटर आहे, आपण म्हणतो 1.5 तास, 1 तास, ट्रॅफिक लागलं तर 1.5 तास. ही तपावत आहे. का पवारांना वाटलं नाही की काहीतरी आपण बदल करावा? मुंबईमध्ये 55 पुलं त्या काळामध्ये बनवली, ह्यांना का नाही वाटलं आपण 55 पुलं बनवावी? कारण मित्रांनो, ह्यांच्याकडे कल्पना नाही आहे. त्यांच्याकडे एवढंच आहे सरकार धुऊन खायचं, सरकारचा जेवढं वरबडता येतंय तेवढं वरबडायचं, सगळं घराकडे न्यायचं, कुठलं नवीन काय मांडायचं नाही, जे आहे त्यालाच धार काढत बसायचं, त्याची धार काढत बसायचं, नवीन काय नाही. अरे आपण अभिमानानं सांगतो, आज महाराष्ट्रामध्ये पुण्यापासून बेंगलोरला जाणारा पॅरलल हायवे केंद्रानं मंजूर केला, पुणे टू बेंगलोर. किती मोठी आयडिया आहे, किती मोठा विषय आहे. अरे आम्ही आमच्या गावाला रस्ता मागितला 5-50 लाख रुपयाचा, तर तो मिळवायसाठी सरपंचांना कितीतरी वर्ष हेलपाटे घालावे लागत होते. आज पुणे टू बेंगलोर आणि सुरत ते दक्षिण भारत 40,000 कोटीचा रस्ता मंजूर केला मित्रांनो. याचा फायदा आपल्याला होणार नाही, याचा फायदा शेतकऱ्याला होणार नाही. तिथं काही भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं विचार केला की हा राष्ट्रवादीचा शेतकरी आहे त्याच्या रानात नाही जाणार, हा शिवसेना उद्धव गटाचा शेतकरी आहे त्याच्या रानात आम्ही नाही जाणार, हा काँग्रेसचा शेतकरी आहे आम्ही त्याच्या रानात नाही जाणार. अरे वेगळे विषय घेऊन केंद्र सरकार चाललंय, वेगळे विषय घेऊन राज्य सरकार चाललंय. या राज्यामध्ये मित्रांनो, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर काय बदल झाले तुम्ही बघितला? अजित पवार अर्थमंत्री होते, मी 2020 ला विधान परिषदेचा सदस्य झालो, मी बघितलं त्यांचे अर्थसंकल्प. आणि पहिल्यांदा देवेंद्रजी फडणवीस साहेब अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांनी अर्थसंकल्प मांडला. आणि मला विश्वास होता, मी आदल्या दिवशीच मीडियाला सांगितलं होतं, मित्रांनो एक या राज्याचा असा नेता आहे जो निष्कलंक आहे, जो चारित्र्य संपन्न आहे, जो प्रामाणिक आहे, आणि या महाराष्ट्रातल्या जनतेशी त्यांची बांधिलकी आहे, आणि तो धाडसी आहे, अभ्यासू आहे, बुद्धिवान आहे. ते नेतृत्व जेव्हा अर्थसंकल्प मांडेल तेव्हा सारा सार सगळा विचारच करून ते मांडेल. तुम्ही उद्या अर्थसंकल्प मांडल्यानंतर भेटा, काय घडलं त्या अर्थसंकल्पामध्ये मित्रांनो. ज्यांचा आमदार आहे, ज्यांचा खासदार आहे, ते तर नेहमी सरकारकडे काहीतरी मागतात. अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडले, त्यांनी काय अर्थसंकल्प मांडले? या राज्यातल्या प्रस्थापितांना प्रस्थापित करणारे, या राज्यातल्या प्रस्थापितांना त्यांच्या सगळ्या गरजा पुरवणारे, विस्थापितांना विस्थापित करणारे, विस्थापितांचे हक्क अधिकार हिसकावून घेऊन ते प्रस्थापितांच्या घरामध्ये घालणारे अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडले. पण माझ्या नेतृत्वाने अर्थसंकल्प काय मांडला? अरे ज्यांचे आमदार विधानसभेमध्ये नाहीत, ज्यांचे खासदार लोकसभेमध्ये नाहीत, ज्यांचे आमदार विधान परिषदेमध्ये नाहीत, ज्यांचे खासदार राज्यसभेमध्ये नाहीत, अशा घटकांचा सुद्धा विचार राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मांडला मित्रांनो. कधी कुणी विचार केला होता की या महाराष्ट्रातल्या रामोशी समाजाच्या उन्नतीसाठी नरवीर राजा उमाजी नाईक यांच्या नावानं एक विकास महामंडळ येईल? किती वर्षाची मागणी होती, नाही झाली. कधी कुणी विचार केला होता या गावगाड्यामध्ये राहणाऱ्या वडार समाजाच्या उन्नतीसाठी एक मारुती वडार पैलवान यांच्या नावानं महामंडळ स्थापन होईल? कधी कुणी विचार केला होता एखाद्या मोठ्या गावामध्ये गुरव समाजाचं 2-4 घरं असतील, त्या गुरव समाजाच्या साठी कासिमा गुरव यांच्या नावानं एक महामंडळ येईल? कधी कुणी विचार केला होता? गावामध्ये राहणाऱ्या आपल्या नाभिक बांधवाचा कधी कुणी विचार केला होता? त्यांच्यासाठी महामंडळ माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी निर्माण केला मित्रांनो.
इतकंच काय, या राज्यामध्ये लिंगायत समाज हा मोठ्या प्रमाणात आहे, त्या लिंगायत समाजाचा सुद्धा सरकारनं कधी विचार केला नव्हता। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सरकारनं विचार केला आणि संत बसवेश्वरांच्या नावानं या महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाला पहिल्यांदा एक विकास महामंडळ निर्माण केला। का नाही अजित पवारांना वाटलं? काही लोक नव्हती इथं। का नाही अजित पवारांना वाटलं? का नाही शरद पवारांना वाटलं? म्हणे आम्ही पुरोगामी आहे, हे महाराष्ट्र पुरोगामी आहे। मित्रांनो, हितच खरी गेम आहे। हे खोटाड लोक आहे, हे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये भांडवलदारांना भांडवलदार करण्याचं पाप करतात। मित्रांनो, या पुणे जिल्ह्यामध्ये अशा किती कंपन्या आहेत की त्या कंपन्यामध्ये पवारांचा हिस्सा नाही। अशी कंपनी आहे का या पुणे जिल्ह्यामध्ये? कुठल्या एमआयडीसी मध्ये असा कारखाना आहे की ज्यामध्ये पवारांचा वाटा नाही, पवारांची टक्केवारी नाही? काय होतं, मी आज बारामती तालुक्यामध्ये शाखा ओपनिंगला गेलो, मी अनेक वेळा जातो, मला तिथं नामदेव कारंडे नावाचा एक अंध असणारा शेतकरी भेटला आणि त्यांचं जेव्हा बोलणं त्या मंदिरामध्ये ऐकला तेव्हा तळपायची आग मस्तकात गेल्यासारखं झालं। काय सांगितलं त्यांनी? अनेक वेळा आम्ही ही निवेदन दिली, म्हणताय हे बारामती तालुक्यातला शेतकरी म्हणतोय, कोण म्हणताय, पळशी गावातला शेतकरी म्हणतोय, मासावाडीतला शेतकरी म्हणतोय, काय म्हणतोय, आम्हाला पाणी मिळालं नाही, आम्हाला पाणी मिळालं नाही। एका बाजूला आमचं सरकार आता समुद्रात जाणारं पाणी इकडे वळवायचा विचार करताय आणि तेव्हा या राज्यामध्ये जलसंपदा खात्याचे मंत्री असणाऱ्या अजित दादांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या लोकांनी लाखोच्या फरकानं निवडून दिलाय, माझं डिपॉझिट केलं त्या मतदारसंघामध्ये, तिथल्या लोकांना जवळपास 40-44 गावांना ते आज ही पिण्याचं आणि शेतीचं पाणी देऊ शकले नाही आणि ती लोक महाराष्ट्राच्या विकासाच्या गप्पा मारतायत। ही लोक म्हणतायत आम्ही महाराष्ट्र डेव्हलप केलाय, महाराष्ट्राचा आम्ही विचार केलाय, विकास केलाय। मित्रांनो, मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची आहे, नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालं, युट्यूब वरती जाऊन बघा, हे चोंबडे तर बोलत राहतात विरोधामध्ये, पाकिस्तान मधल्या लोकांच्या तुम्ही बाईट बघा तेव्हा छाती अभिमानानं भरून येते। मित्रांनो, पाकिस्तान मधली पोरं काय म्हणतात, तरणी तरणी पोरं म्हणताय की आम्हाला नरेंद्र मोदी सरकार नेता आम्हाला मिळायला पाहिजे। कोण म्हणताय? पाकिस्तान, तिथं तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे, तिथली लोक म्हणताय। तुम्ही इथून गेल्यानंतर युट्यूब वरती सर्च करा, श्रीलंकेत काय परिस्थिती झाली होती ते तुम्ही बघा, तिथले लोक मोदीजींच्या विषयी काय बोलतात ते बघा, तालिबान सारखी जी संघटना आहे त्या संघटनेचे प्रवक्ते काय बोलतायत बघा मोदीजींच्या बाबतीमध्ये। अरे आपण भाग्यवान आहोत की आपण नरेंद्र मोदी साहेबांच्या काळामध्ये जन्माला आलोय आणि त्याच्यापेक्षा भाग्यवान आहोत की आपण आपलं मतदान त्यांच्या खासदारासाठी देणार आहोत, हे आपलं भाग्य आहे। जी लोक इकडे तिकडे फिरताय त्यांच्या माग आणि आमची ताई आली, आमचा दादा आला आणि आमचं साहेब आलं, आयुष्याचं मात्र झालंय तुमच्या मित्रांनो, आयुष्याचं तुमच्या मात्र झालंय। येणारी पुढची पिढी, तुमचा पोरगा, तुमचा नातू सुद्धा म्हणेल तुम्ही मां बाप केला की पवारांच्या पाठीमाग तुम्ही अख्खे पिढीन पिढी बर्बाद केली। झालं एवढं पुरं झालं, आपल्या आजोबांनी दिलं, आपल्या बापांनी दिलं, पण मित्रांनो तुम्ही ही चूक करू नका, मित्रांनो करू नका, आणि ह्याचा काही उपयोग पण नाही। तुम्ही देऊन काय उपयोग होणार असेल तर ठीक आहे ना, भावी पंतप्रधान, भावी पंतप्रधान, अरे काय असतं का असा विषय, असा कुठं विषय असतो ज्यांचे चार खासदार तो माणूस या देशामध्ये पंतप्रधान होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे। आम्ही वास्तव बोलायला गेलो तर राष्ट्रवादीवाले लय भारी, सभागृहात सुद्धा काय नुसतं नाव जरी काढलं ते राष्ट्रीय नेते, ते राष्ट्रीय नेते, अरे त्यांच्यानंतर मायावती आल्या त्या चार वेळा मुख्यमंत्री झाल्या, त्यांच्यानंतर जयललिता आल्या त्या अनेक वेळा मुख्यमंत्री झाल्या, त्यांच्यानंतर ममता आल्या त्या अनेक वेळा मुख्यमंत्री झाल्या। काल परवा अण्णा हजारेंच्या आंदोलनात नाचून नाचून तो केजरीवाल 3 वेळा मुख्यमंत्री झाला। तुम्हाला तुमचा आकडा 100 जात नाही तरी सुद्धा तुम्ही अशा भाषा करता। मी बावनकुळे साहेब तुम्ही सभागृहात नव्हता, परवा बोललो की मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या प्रदेश कार्यालयावरती जयंत पाटलाचं पहिल्यांदा बॅनर लागलं भावी मुख्यमंत्री म्हणून। इच्छा आकांक्षा असायला काही अडचण नाही आहे, प्रत्येकाची इच्छा असू शकते, परत 8 दिवसात लागलं भावी मुख्यमंत्री अजित पवार म्हणून, परत 8 दिवसानं लागलं भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे म्हणून, एकाचा तर मेळ असावा।
एक तर तुमचं गणित जुळत नाही, तुमचं निवडून येण्याची शाश्वती नाही. आता पुणे जिल्ह्यानं ठरवलंय की राष्ट्रवादीला हद्दपार करायचं. पुणे जिल्ह्यानं जर ठरवलं तर महाराष्ट्रात गणित बसत नाही. बाजूला सातारा जिल्हा आहे, हा त्यांचा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्या सातारा जिल्ह्यातली परिस्थिती पूर्ण बदलली. तिथं माननीय जयकुमार गोरे, माननीय शिवेंद्र राजे भोसले, माननीय देसाई पाटणचे आणि इकडे महेश शिंदे, चार आमदार आपल्या विचाराचे आलेत. परिस्थिती बदलली, सांगलीची परिस्थिती बदलली. सोलापूर वाल्यांनी तर उच्चांक केला, भारतीय जनता पार्टीचे हायेस्ट आमदार सोलापूर मधून निवडून दिले. कसं काय हे पूर्ण होईल? इकडे अजून भावी पंतप्रधान लाईनी मध्ये तोपर्यंत चिंतीन. आणि म्हणून मी म्हटलं, सभागृहामध्ये जर ह्यांची इच्छा पूर्ण करायची असेल तर ती नवीन राज्य करावी लागतील. एक लवासा, दुसरं मगर पट्टा आणि तिसरी बारामती. बारामतीचा मुख्यमंत्री अजितदादाला केला पाहिजे, लवासाला सुप्रिया ताईला आणि त्या जयंत पाटलाला मगर पट्ट्यात टाकला पाहिजे. आणि या तीन राज्याचा मिळून एक देश करून माननीय साहेबांना एकदा पंतप्रधान करायचे. काय चुकलं का माझ? त्याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही मित्रांनो. आणि मला त्यांनाही विनंती आहे, आणि मी विनंती करेन, मोदी साहेबांना पण पत्र लिहिलं, काहीतरी करा यांचं, एकदा शांती करून टाका या पदाची, त्याशिवाय वेळ बसणार नाही मित्रांनो. आणि म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करताना आपली जबाबदारी वाढली आहे. परवा माननीय खासदार राहुलजी गांधींना शिक्षा झाली. बघा राजकारण हे कसं करताय. शिक्षा कुठं झाली? सुरत मध्ये. हे बोलले कुठं? बेंगलोर मध्ये. हे कुणाला बोलले? मोदी समुदायाला सगळ्या बोलले. आणि जेव्हा एखाद्या समुदायाविषयी तुम्ही बोलता, मग एक व्यक्ती कोर्टामध्ये गेली, कोर्टानं त्यांना सांगितलं तुम्ही माफीनामा द्या आणि तुम्हाला सोडून देतो, यांना राजकारण करायचं आहे कारण गिराईक नाही, काहीतरी करावं लागेल. आणि मग यांनी सांगितलं असं झालं तसं झालं, कोर्टानं 2 वर्षाची शिक्षा दिली. 1951 एक लोकप्रतिनिधीच्या बाबतीतला कायदा आहे, तो कायदा काय म्हणतो की 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा जर एखाद्या लोकप्रतिनिधीला झाली तर त्याचं लोकप्रतिनिधित्व रद्द होत. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय झालं? ज्यांना शिक्षा कोणी दिली? कोर्टानं दिली. यांचं लोकप्रतिनिधित्व गेलं. आतापर्यंत यांचं एकट्याचं गेलंय का? नाही आहे. मी आता यादी काढली. लालू प्रसाद यांना चारा घोटाळ्यामध्ये 3 ऑक्टोबर 2013 सजा झाली आणि त्यांचं लोकप्रतिनिधित्व 23 ऑक्टोबर 2013 गेला. तेव्हा सरकार कोणाचं होतं? 2013 मनमोहन सिंगाचं होतं का नाही? त्यात हे मंत्री होते का नाही? कायदा आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे जयललितांचा. त्यांनी पण बेहिशोबी मालमत्तेमध्ये त्यांचं 4 वर्षाची त्यांना 27 डिसेंबर 2014 शिक्षा झाली. लगेच 8 नोव्हेंबरला जेव्हा अधिवेशन चालू झालं तेव्हा त्यांचं सदस्यत्व गेलं. त्याच्यानंतर एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत कुलदीप सिंग सेगर, ज्यांना जन्मठेप झाली 20 डिसेंबर 2019 झाली. 25 फेब्रुवारीला त्यांचं सदस्यत्व रद्द झालं. 27 ऑक्टोबर 2022 अजम खान म्हणून एक आहेत उत्तर प्रदेश मधले, ज्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली, त्यांचं 28 ऑक्टोबरला सदस्यत्व गेलं. मित्रांनो हा कायदा आहे, हा देश कायद्यावरती चालतो, हे लोकशाहीवरती चालतो. आणि तिकडं ह्यांचं सदस्यत्व गेलं का? ह्यांनी ट्विट केलंच. काय ट्विट केलं? लोकशाही धोक्यात आली. बेनिफिट काय केलं? लोकशाही धोक्यात आली. काय आता सांगा, ह्याचा काय संबंध आहे? ज्या पार्टीची निर्मिती 1999 झाली, 99 पासून 2023 एकच अध्यक्ष शरदचंद्र पवार, त्या पार्टीचं म्हणणं आहे लोकशाही धोक्यात आली. पार्टीचा अध्यक्ष आपल्या किती वर्षाला बदलतो? 3 वर्षाला बदलतो बरं. 98 ते 2023 किती अध्यक्ष व्हायला पाहिजे होते? आपले किती झाले मोजून बघा. त्यांचा अध्यक्ष एकटाच, पण तो फट्ट्या काय म्हणतोय? लोकशाही धोक्यात आली आहे. अरे भारतीय जनता पार्टी एकमेव या देशातली पार्टी आहे की जी लोकशाही पार्टी सुद्धा मानते. राहुल गांधीचे कार्यकर्ते म्हणतायत लोकशाही धोक्यात आली. 1998 सोनिया गांधी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, काल याचा मल्लिकार्जुन खरगे होईपर्यंत
सोनियाजी गांधी आणि राहुल गांधी दोघच अध्यक्ष होते, तिसऱ्या माणसाला त्यांनी अध्यक्ष केलं नाही. त्या पार्टीचा आमदार आणि खासदार म्हणतोय लोकशाही धोक्यात आली. या लोकांचं तुम्ही ऐकणार का? लोकशाही जर तुम्हाला मजबूत करायची असेल तर भारतीय जनता पक्षच मजबूत करावा लागेल आपल्याला, तर आणि तरच आणखी लोकशाही मजबूत होईल. ह्या लोकांचा ऐकून काही उपयोग होणार नाही. मग गावातील लोक मध्ये हेलोय असे करतेत, हेलोय तसे करतेत, हे अमुक करतेत, ते तमुक करतेत, काही नाही. असला काही विषय डोक्यात घेऊ नका. जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं, अनेक देशांनी म्हटले नरेंद्र मोदी साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालावं, म्हटले का नाही? ते आपल्या देशाची लोक होती. नरेंद्र मोदी साहेबांना अख्खं जग म्हणत होतं की तुम्ही यांना या प्रकरणात लक्ष घाला. पवारांना काय म्हणले नाही? राष्ट्रीय नेते आहेत ना, म्हणले का सांगा? त्याच काळामध्ये मालिकावाल्या हिरो हिरोंची भांडणं चालू होती, तुम्ही ते आठवून बघा. नरेंद्र मोदी साहेबांना निमंत्रण काय आलं? युक्रेन रशियाचं युद्ध मिटवा. पवारांना निमंत्रण काय आलं? मालिकेतल्या त्या बायकांची भांडणं मिटवा. हा फरक आहे, हा फरक आहे. आणि परत तुम्ही गोपीचंद काही बघी काय काय बोलतो का? तुम्हाला ते प्रकरण लक्षात आलं? मानवीने असे कोणतरी होते बघा लोक, त्यांचं एकदम असं टोकाचं भांडण चालू होतं आणि त्या मराठी इंडस्ट्रीवाल्यांनी सांगितलं की यांनी पवार साहेब तुम्ही ह्यात लक्ष घाला. अरे तुम्ही ओळखा, लेवल ओळखा. पवारांना जर कर्नाटक मध्ये मास्क घालून सोडलं तर कुणी ओळखणार सुद्धा नाही. मित्रांनो, बॉर्डर वरती नेऊन सोडलं तर माझ्या नेत्याला जगाच्या कुठल्याही देशात नेऊन सोडलं तर मोदी 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 लोक करतायत. मित्रांनो, मोदी मोदी लोक करतायत. अरे 12 वर्ष मुख्यमंत्री असणाऱ्या माणसाचं काय प्रॉपर्टी आहे? 9 वर्ष पंतप्रधान असणाऱ्या माणसावरती आज उद्धव ठाकरेंनी कुठंतरी आता बावनकुळे साहेबांना पत्रकार विचारत होते की उद्धव साहेब म्हणतायत की भारतीय जनता पार्टी भ्रष्ट पार्टी आहे. अरे ज्या पंतप्रधानावरती एकालाही आरोप करता आला नाही भ्रष्टाचाराचा, आजपर्यंत 9 वर्ष झाली ते पंतप्रधान आहे, एकानं सुद्धा कुठल्याही विरोध पार्टीच्या नेत्यानं भ्रष्टाचाराचा आरोप माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या वरती केला नाही. 12 वर्ष मुख्यमंत्री होते त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप नाही. देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. मित्रांनो, आणि म्हणून आम्हाला अभिमान आहे, आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे. आणि बावनकुळे साहेबांसारखा एक प्रदेशाध्यक्ष आपल्याला मिळाला आहे. मित्रांनो, मी त्यांना रोज बघतो, त्यांचं खरं तर कौतुक करायला पाहिजे की ते कार्यकर्त्यावरती कधी कुठल्या रागवत नाहीत. आणि साहेब हा तुमचा विशेष गुण आहे तुमच्याकडं, आणि त्याचं कौतुकच झालं पाहिजे. कार्यकर्ता जाणार कुणाकडं? कार्यकर्त्याला कुणाकडं तरी घरानं मांडायला माणूस लागतो. आणि साहेबांनी आता आमच्या बैठका घेतल्या मागच्या 8 दिवसापूर्वी, 3.5 तास आमची बैठक चालली. प्रत्येक आमदारांचं ऐकून घेतलं, प्रत्येक पदाधिकाऱ्यांचं ऐकून घेतलं. गाव गाड्यातला बूथचा प्रमुख जरी गेला तर ऐकून घेण्याची क्षमता ह्या नेतृत्वामध्ये आहे. आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं बावनकुळे साहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो. गाव गाड्यातली पार्टी आहे मित्रांनो. या महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सारथी नावाची संस्था देवेंद्र फडणवीसांनी केली. आज अभिमान वाटतो आम्हाला की विरोध पार्टीचे लोक सुद्धा बोलतात सारथीला निधी द्या, सारथीला निधी द्या, सारथीला निधी द्या. कारण ही आयडिया देवेंद्र फडणवीस साहेबांची होती. ओबीसीचं सेपरेट मंत्रालय करण्याचा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतला, का नाही अजित पवारांनी घेतला, का नाही शरद पवारांनी घेतला, का नाही त्यांना वाटलं की या राज्यामध्ये 343 ओबीसींच्या जाती आहेत आणि त्यांच्यासाठी आपण वेगळं मंत्रालय करावं, का नाही वाटलं? मत आमची पाहिजेत. सुताराचं मतदान चालतंय, कुंभाराचं चालतंय, लव्हाराचं चालतंय, घिसाड्याचं चालतंय, डवऱ्याचं चालतंय, कोळ्याचं चालतंय, धनगराचं चालतंय, माळ्याचं चालतंय, गरीब मराठ्याचं चालतंय, डवऱ्याचं गडशाचं चालतंय, कोराड्याचं चालतंय, डोंबाऱ्याचं चालतंय, मतदान सगळ्याचं चालतंय. पण त्याच्यासाठी योजना. आज पहिल्यांदा असं घडतंय या राज्यातल्या ओबीसींच्या साठी 12 लाख घरं करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. मित्रांनो, बोलण्यासारखं बरंच आहे पण माननीय बावनकुळे साहेबांना पण ऐकावं लागेल. पण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, बोलावंच लागेल. हर्षवर्धन पाटील साहेब इथं आहेत, आज ते आपलं नेतृत्व आहे. 12 मतीची लोकसभा कुणाला पार्टी तिकीट देणार मला माहित नाही. त्याला कुणाला देणार तो भाग्यवान असणार आहे. शरद पवाराला पाडून जाण्याची संधी तिकडे मिळणार आहे, भाग्यवान असणार आहे तो माणूस. कोण आहे मला माहित नाही. कुणाचं घरमान चांगलं आहे मला माहित नाही. माझं घरमान खराब होतं, माझं डिपॉझिट घालवलं.
पण तरी पण मी असा आहे की भारतीय जनता पार्टीचं लक्ष दिलं, मला तिथं लिहून बसवलं, परत ती पवारांच्या मानगुटीवर बसलो. हे भारतीय जनता पार्टी करू शकतंय मित्रांनो, नाहीतर माझी शिफारस करायला एक ही माणूस येऊ शकत नाही, आज येऊ शकत नाही. ह्याची शिफारस कुणी करा? मला अभिमान आहे आणि मी एका सामान्य कुटुंबातला आहे. माझ्या घरात कधी सरपंच पद सुद्धा नाही. पडळकरवाडी हे 100 घराचं गाव आहे, तिथून 800 किलोमीटर नागपूर आहे. देवेंद्र फडणवीसांची नजर 800 किलोमीटर वरनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गेली, नाहीतर आपण आमदार होऊ शकतो? शक्य नाही. हे कुठं होत आहे? फक्त भारतीय जनता पार्टीत होतंय मित्र, फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे. तुमच्या बाजूचा मतदारसंघ आहे राम सातपुते नावाचा एका ऊसतोड मजुराचा पोरगा विधानसभेचा सदस्य होतो, हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होता. वाळवा तालुक्यातल्या मरणलापुरीतला शेतकऱ्याचा सदाभाऊ खोत नावाचा पोरगा या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचा आमदार आणि राज्याचा मंत्री फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होतो मित्रांनो. आणि म्हणून मला सगळ्यांना विनंती करायची आहे की भारतीय जनता पार्टी जॉईन करा, भारतीय जनता पार्टी वाढवा. यातच आपलं हित आहे, यातच महाराष्ट्राचं हित आहे, यातच देशाचं